नमस्ते मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण छान असा डिझायनर ब्लाऊज पाहणार आहोत तर हा जो ब्लाऊज आहे तो छत्तीस साईजचा आहे आणि स्लीवलेस आपण याला बनवणार आहोत तर डायरेक्ट मी तुम्हाला अस्तरवरती कटिंग दाखवते याची अस्तर आपल्याला सगळ्यात अगोदर फोल्ड करून घ्यायचा आहे चार फोल्ड करायचं अस्तरला कारण आपण बघा बॅक आणि फ्रंट एकत्र कटिंग करत आहोत यामुळे आपल्या वेळेची बचत होते आणि कटिंग पण खूप छान होतं तर या पद्धतीने आपल्याला चार फोल्ड अस्तरला करून घ्यायचं आहे आता याच्यावरती मी तुम्हाला मापं दाखवते जेवढं पाहिजे तेवढं अस्तर मी कट करून घेणार आहे आणि त्यावरती मग आपण कटिंग बघूयात बाकीची तर छातीची घडी आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये पुढे आपल्याला तीन साडेतीन इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे मग तुमच्या छातीची घडी किती आहे बघा म्हणजे चौथा भाग आणि त्याच्यापुढे साडेतीन इंच जास्त घ्या अशा पद्धतीने अस्तर आपल्याला कट करून घ्यायचे फोल्ड बाजू आपल्या समोर ठेवायची सगळ्यात अगोदर इथे माप टाकायचं आहे आपल्याला पूर्ण उंचीचं तर मला ब्लाऊजची पूर्ण उंची तयार ठेवायची आहे चौदा इंच त्यासाठी मी मार्किंग केलेलं आहे पंधरा इंचावरती बरोबर पंधरा इंचावरती मार्किंग करायचं आणि एक लाईन इथे आखून घ्यायची आहे एकदम सोपा ब्लाऊज आहे बघताना वाटतो अवघड आहे कसा बनवायचा डिझाईन कशी होणार खूप सुंदर तयार होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी नवीन ज्या शिकतात ना त्यांनासुद्धा समजेल एवढ्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे साडेसात इंच बोटनेक ब्लाऊज आहे बघा पूर्ण त्याचे शोल्डर होते चौदा इंच चौदाच्या निम्म केलं सात आणि अर्धा इंच मार्जिन घेऊन साडेसात शोल्डर घेतले सात इंच मुंडा उंची घेतली आणि बघा खालच्या बाजूकडे सात इंचावरती मार्किंग करून ही वरती अशी जोडून घेतली पट्टीने इथे लाईन सरळ करून घ्यायची आणि याच लाईनवरती आपल्याला माप टाकायचं आहे छातीचं छातीचा चौथा भाग आहे नऊ इंच एक इंच लुझिंग घेतलं दहा इंच झाले लुझिंग कंपल्सरी घ्यायचं एक इंचाचं बोटनेकमध्ये आणि यामध्ये बघा मार्जिन ठेवणार आहे मी दीड इंचाचं आणि एक इंच आपण एक्स्ट्रा वाढवत असतो ते म्हणजे प्रिन्स कटसाठी तर इथे थोडंसं मला कपडा कमी पडतोय तर दीड इंचाचं मार्जिन मी ठेवलं आणि त्याच्यापुढे एक इंच आणखी वाढवलेलं आहे आता इथे आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे साडेसात इंच माझ्या कमरेचा चौथा भाग साडेसात इंच आहे तुमचा जो काही असेल तो घ्या कमरेत लुझिंग ठेवायचं नाही आहे आणि मार्जिन बघा किती ठेवायचं तीन इंच यामध्ये दोन इंच आपलं शिलाई मार्जिन असेल एक इंच टक्स मार्जिन असेल तीन इंचाच्या पुढे आणखी दोन इंच वाढवायचं ते म्हणजे फ्रंटच्या टक्ससाठी तर ते पण दोन इंच वाढवून घेतले साईडची लाईन जोडून घेतली ही पण जोडायची आता हे जी लाईन आहे ना ती फक्त आपण वाढवलेल्या मार्जिनची आहे कोपऱ्यातून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे पाठीमागचा येणार आहे सव्वा एक इंचावरती आणि पुढचा येणार आहे आपला अर्धा इंचावरती पण इथे बघा मार्किंग करताना पाठीमागच्या मुंड्यानेच आपल्याला मार्किंग करायचं आणि कटिंग पण पुढच्या मुंड्याचं कटिंग करायचं नाही कटोरीचा भाग जोडल्यानंतर मी पुढच्या मुंड्याचं कटिंग करते तर ते तुम्हाला शिलाई करते वेळी बघायला भेटेल तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं वरच्या भागाला बॅकचं नाव द्यायचं शोल्डरमध्ये फोल्ड आहे असतं तर शोल्डर कट करून घ्यायचं आता यातले दोन्ही भाग सुट्टे करायचे बॅक फ्रंट वेगवेगळे करायचे आणि बॅक पार्टमधून जे आपण एक इंच आणि दोन इंच वाढवलेलं होतं प्रिन्स कटसाठी तर ते बॅकमधून काढून टाकायचं यामध्ये फक्त शिलाई मार्जिन आपल्याला ठेवायचं चा, आहे छातीमध्ये दीड इंचा जे काय असेल ते आता आपल्याला फ्रंटचं इथं करायचं आहे कटिंग तर फ्रंटसाठी अस्तर पुन्हा एकदा मी व्यवस्थित फोल्ड करून ठेवला बघा याच्यावरती माप कशी टाकायचे आहे ते बघा हा जो ब्लाऊज आहे तो हुक पॅटर्न आहे सगळ्यात अगोदर बोटनेकसाठी मी गळारुंदी ठेवलेली आहे याची साडेचार इंच उंची ठेवलेली आहे साडेतीन इंच आणि इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आकार दिल्यानंतर इकडे आपल्याला मार्किंग करायचं आहे साडेतीन इंचावरती चुकून मी चार इंच केले पण उंचीला चार इंच ठेवा वरच्या बाजूलासुद्धा चार इंच ठेवा आणि खालचा जो स्पेस आहे ना तो ठेवा साडेतीन इंच त्याचं कारण असं की हा जो ब्लाऊज आहे तो आहे हुकचा म्हणून फ्रंट हुकचा असेल तर चारच ठेवायचं हुक असेल तर साडेतीन तीन ठेवायचं क म्हणजे तो तिथला जो छोटासा भाग आहे ना तो दिसायला छान दिसतो जास्त ब्रॉड नाही चांगला वाटत मुंड्याच्या बाजूकडे प्रिन्सकट आकार देऊन घ्यायचा दो आणि दोन इंच रुंदी घ्यायची आणि कटोरीचा असा शेप देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला केलेल्या मार्किंगप्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे तर इथे मी कट करून घेते टक्स यातला आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा आपलं कटोरीचं आणि ह्या साईड पार्टचं कटिंग झालं बॅकचं पण झालेलं आहे आता तर याला नाही आहेच कारण हा स्लीव्हलेस ब्लाऊज आहे तर हे सगळे पार्ट आपण मेन कपड्यावरती ठेवून अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करून घेऊयात तर इथे मी मेन कपड्यावरती हा बॅग ठेवला आता आपण इथे याला कट करून घेऊयात अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करायचं मेन कपडा तुमचा कुठला पण असू देत जेणेकरून अस्तर जोडताना तो कमी नाही पडला पाहिजे जास्त झाला तरी चालतो पण कमी नको पडायला अस्तर परफेक्टच कटिंग आहे आपलं त्याच्यानंतर बघा इथे फोल्ड बाजूकडेच हा पार्ट तुम्हाला ठेवायचा आहे कारण ना हा जो ब्लाऊज आहे तो हुक आहे तर फ्रंट याचा बंद बाजूकडेच असला पाहिजे म्हणून ते आठवण आपल्याला व्यवस्थित हा बंद बाजूकडेच ठेवायचा आहे आता आपण याची कटोरी तयार करूयात तर इकडे साईडच्या भागावरती मी ही कटोरी ठेवलेली आहे आणि इथे अशी मार्किंग डायरेक्ट कटिंग, मार्किंग कटिंग करून घेते तुम्हाला मार्किंग करून कटिंग करायचं असेल तर करू शकता कारण नवीन लोकांना जरा जास्त अनुभव नसतो कटिंगचा आता यानंतर आपण याची पटकन शिलाई कशी करायची आहे ते बघूयात तर बघा इथे आपल्याला अगोदर काय करायचं असतं अस्तर जोडून घ्यायचं असतं मेन कपड्याला तर जो मधला भाग आहे ना त्याला मी अस्तर जोडून घेते याच्यावरती व्यवस्थित आपल्याला हा भाग ठेवायचा आहे सगळीकडे शिलाई करायची आहे आणि मग बाकीचा जो काही एक्स्ट्रा असेल तो कट करून काढायचा आहे तर या पद्धतीने मी इथे शिलाई करून घेते हाताने व्यवस्थित आपल्याला कापड अस्तर प्लेन करायचे आणि त्याच्यानंतर मग शिलाई करायची आहे बघा एक्स्ट्रा कपडा आहे तो सगळा कट करून घ्यायचा आहे अस्तरप्रमाणे तर इथे झालेलं आहे याचं कटिंग यानंतर आपण आता याला कटोरी जोडायची कटोरी जोडण्याच्या अगोदर आपण याचा गळा तयार करूया तर एकावर एक अगोदर असं घडीत घालून ठेवलं मी सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे फ्रंटकडे म्हणजे सरळ बाजूकडे आता गळ्याचं जे कटिंग आहे ते आपण या पेपर कॅनव्हासवरती करूयात साडेतीन इंच उंची घेतलेली आहे साडेचार इंच रुंदी ठे घेतलेली याची बोटने एक साकार देऊन घ्यायचा बाहेरच्या बाजूकडून वाढवून मार्किंग केलं आहे मी आणि त्या पद्धतीने त्याला कट केलं पेपर पेपर पलटी केला आणि दुसऱ्या बाजूकडे मार्किंग उमटवून घेतलं पेपरलासुद्धा साईड मा सेंटर मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला हा पेपर ठेवायचा आहे अस्तरच्या कपड्यावरती आणि शिलाई करून घ्यायची शिलाई केल्यानंतर साईडचा सगळा फोल्ड करण्यापुरतं कापड ठेवायचं बाकीचं कट करायचं आहे असं बघा कट द्यायचे कट दिल्यानंतर मग आपण याच्यावरती हे अस्तर असं फोल्ड करून घेणार आहोत तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये याचा गळा दाखवते कसा तयार करायचा आहे ते तुम्हाला मी सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करून ठेवायची आहे आणि जे आपलं मार्किंग आहे गळ्याचं बरोबर त्या मार्किंगवरूनच शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर आतला भाग्याचा कट करून काढायचा आहे अर्धा इंच कापड ठेवून कटिंग केल्यानंतर कट द्यायचे आहे त्याच्यावरती आणि मग याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघा मी फोल्ड करून घेते वरून एक छान अशी फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे नसेल तर शिलाई केली त्याला तरी चालेल शिलाई करावीच लागणार आहे मी ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला कटोरीचा भाग तयार करायचा आहे तर हा कटोरीचा भाग सुद्धा तुम्हाला समोरासमोर ठेवायचा आहे त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे अस्तर ठेवायचे आहे आणि त्यानंतर मग शिलाई करायची आणि मग एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून काढायचा आहे तर बघा हाताने छान असं प्लेन करून शिलाई करायची आता बाहेरून मी याचा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेते तर बघा व्हिडिओ मोठा झालेला आहे पण पूर्ण ब्लाऊज दाखवला आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप जास्त कमेंट आहेत अशा ब्लाऊजला तर मी आज तुमच्यासोबत तो शेअर करते आहे छत्तीस साईजमध्ये या अगोदरसुद्धा केलेलं होता अडोतीस साईजचासुद्धा सेम हाच पॅटर्न अपलोड आहे चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता आता आपल्याला याची कटोरी जोडायची आहे कटोरी जोडण्यासाठी इथे बघा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ही शिलाई करायची आहे अजिबात ओढाताण करायची नाही कटोरी बसवताना एकदम छान हलक्या हाताने कटोरीच्या शेपप्रमाणे साईड पार्ट फिरवत बसवायचं म्हणजे बसली जाते व्यवस्थित कमी जास्त कापड होत नाही आणि जरी अर्धा इंच झालं तर त्याने जास्त काही फरक पडत नाही कारण त्याचं सांगते अर्धा इंचाची आपण गोलाई मुंड्याची अजून कट केलेली नाही तर ते अजून कट करायचं आहे तर त्यामध्ये ते जे जास्त राहिलेलं असतं ना कापड ते कट होऊन निघतं आणि आकार पण होतो मग आपला दोन्ही बाजूकडे कटोरी जोडली अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी शिलाई केली आहे आता याला मी फोल्ड केलेलं आहे फोल्ड केल्यानंतर अर्धा इंच वरच्या बाजूकडे मार्किंग करायचे क्रॉसमध्ये मार्किंग करायचे आणि हा जो भाग आहे तो कट करून काढायचा आहे सेम याच पद्धतीने मी पाठीमागच्या भागातून सुद्धा कटिंग करून काढणार आहे आता बघा इथे लगेचच आपल्याला मुंड्यासाठी अर्धा इंचावर मार्किंग करून गोलाईचा शेप द्यायचा आहे मार्किंग करूनच कटिंग करायचं डायरेक्ट कटिंग करायला जायचं नाही कटिंग जास्त होऊ शकतं या पद्धतीने बघा नॉर्मल आपल्याला अर्धा इंचाची गोलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून काकेमध्ये फुगा येत नाही आता आपण याला कंबरपट्टी लावून घेऊयात तर ही जी कंबरपट्टी आहे ती मी तीन इंच रुंदीची कट करून घेतली आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे बसवत आहे पट्टी बसवल्यानंतर हो आता पट्टी करायची आपल्याला बाहेरच्या बाजूकडे आणि वरून एक शिलाई द्यायची आहे दापटी कारण यामुळे पट्टी आतमध्ये फोल्ड होते म्हणून आता पूर्णपणे आत पट्टी आतल्या बाजूकडे फोल्ड करायची आहे आणि वरून एक शिलाई देऊन घ्यायची तर बघा इथे पट्टी बसवून झालेली आहे आणि या पद्धतीने आपला फ्रंट आहे तो तयार झालेला आहे तुम्हाला तर तुम्हाला पॅडेडमध्ये जर बघायचं असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुम्हाला शेअर करेन हा विदाउट पॅड आहे कस्टमरचा ब्लाऊज आहे तर मी त्याच पद्धतीने बनवते आता आपल्याला इथे बॅग तयार करायचं आहे बॅग तयार करण्यासाठी आपल्याला काय करायचं ब्लाऊज पीसच्या उलट्या बाजूकडे अस्तर ठेवायचं आहे सगळीकडे शिलाई करायची आणि एक्स्ट्रा कपडा जो आहे ना तो कट करून घ्यायचा आहे तर हाताने बघा मी अस्तर आहे ते कसं छान प्लेन करून घेते आणि मग शिलाई करते जेणेकरून अस्तर आणि मेन कपड्यामध्ये फुगा अजिबात येत नाही छान प्लेन असं बसलं जातं अस्तर आता आपण याला कट करून घेणार आहे तर बघा या पद्धतीने मी याला कट करून घेते अस्तरप्रमाणे कटिंग करायचं अस्तर कट नाही झालं पाहिजे तर बघा ही जी डिझाईन आहे ना, ना। खूप फॅशनमध्ये आहे सध्या बऱ्याच जणी पसंत करत आहेत तर म्हटलं चला तुमच्यासोबत एक शेअर करावी आता इथे आपल्याला बॅक पार्ट फोल्ड करायचा एक सेंटर लाईन बरोबर मध्यावरती मार्किंग करून घ्यायची आहे गळ्याचं मार्किंग करायचं आहे सेम फ्रंटसारखंच आहे हे मार्किंग पण तर बघा पाठीमागची जी उंची आहे ना याची मी थोडीशी कमी करणार आहे साडेचार इंच उंची घेतली आणि बघा तीन इंचावरती रुंदी करू यायची किंवा साडेतीनवरती सेम पण करू शकतो किंवा कमी पण करू शकतो कारण हा जो ब्लाऊज आहे तो पाठीमागून पूर्णपणे बंदच आहे पेपर उलटा करायचा तेच मार्किंग डार्क करायचं सेंटर लाईन लगेच मार्किंग करून घ्यायची आहे पेपरवरती सुद्धा त्यानंतर आपल्याला इथे आता अस्तरवरती याला जोडून घ्यायचं आहे जसं आपण फ्रंटचा गळा केला होता ना त्याच पद्धतीने सुद्धा तयार करायचा आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी पलटी करून सुद्धा गळे कसे तयार करायचे असतात हो दाखवलेत पण याचं जे कापड आहे ना ते ट्रान्सपरंट आहे त्यासाठी मला याला एक्स्ट्रा अस्तरवरती गळे तयार करावे लागतात बघा आणि जर छान असं जाड कापडं असलं ना तर एक्स्ट्रा अस्तरवरती गळे तयार करायची गरज नाही आणि त्यामुळे आपला वेळ पण वाचतो मग हात शिलाई करावी लागत नाही अस्तर जात नाही बरंच आता आपल्याला बॅकच्या सेंटरवरती ठेवायचं आहे मॅच करून आणि मार्किंगवरती गळ्याची शिलाई करून घ्यायची शिलाई झाल्यानंतर आतला भाग कट करायचा आहे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून कट द्यायचेत कट दिल्यानंतर आपण याला आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे आणि वरून एक फिनिशिंगची शिलाई देणार आहोत तुम्हाला लेस वगैरे लावायची असेल तर तुम्ही लावू शकता पण यांना लेस वगैरे अजिबात कुठेच नको आहे पूर्णपणे प्लेन ठेवायचं आहे छान अशी डिझाईन करायची त्याची कॉन्ट्रास्ट कलरमध्ये बॅकची तर ते आपण करूयातच पुढे सेंटरवरती आपल्याला शिलाई नाही करायची बघा जी सेंटरची मार्किंग आपण केलं आहे ना त्याच्या दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई करायची जेणेकरून आपण आता याला मध्यावरती कट करणार आहोत कट केल्यानंतर ते अस्तर ओपन होणार नाही म्हणून मी अगोदरच शिलाई केली आहे तुम्ही कट केल्यानंतर पण शिलाई करू शकता किंवा कट करायच्या अगोदर पण करू शकता माझ्यासारखं दोन भाग झालेले आहेत थर्माकोलचे बॉल इथे यूज केलेले आहेत हे पोटली बटन बनवण्यासाठी आपण आपल्या सोयीप्रमाणे ज्या बाजूकडे पाहिजेत ना तिकडे हे बटन लावून घ्यायचे आहेत ज्या बाजूकडे बटन लागणार आहेत त्या बाजूकडे आपली हुकं लागणार आहेत तर हे लक्षात ठेवून बटन लावायचेत तर एक हे एक, 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 पोटली बटन इथे मी लावून घेते तर तुम्हाला एक मार्किंगची लाईन दिसते ती जी मार्किंगची लाईन आहे ती फक्त पा इंच मार्जिनने मी मार्किंग केलेलं आहे त्यापेक्षा जास्त आपल्याला मार्जिन ठेवायचं नाही बरोबर त्या मार्किंगवरती मी हे बांधलेलं पोटली बटन ठेवलं आणि दाट सर ठेवते बघा अजिबात गॅप ठेवलेलं नाही आहे आणि बरोबर त्याच्या मानेवरून जिथे पोटली बटन बांधलेलं असतं ना त्यावरूनच आपल्याला शिलाई करून हे पूर्ण बसवून घ्यायचं आहे वेळ लागतो पोटली बटन बनवण्यासाठी त्यासाठी या ब्लाऊजची शिलाईसुद्धा जास्त आहे मला बरेच जण म्हणतात सातशे रुपये एवढी शिलाई तर बघा आपल्याला ब्लाऊज बघून शिलाई घ्यायची नाही आहे ब्लाऊज बनवण्यासाठी वेळ किती जातो ना त्यानुसार आपली शिलाई ठरली जाते तर मी या ब्लाऊजसाठी सातशे रुपये शिलाई घेते कारण पोटली बटन बनवण्यासाठी खूप वेळ जातो जे बनवतात त्यांना माहिती असेल एक एक बटन बनवायला किती वेळ जातो तेवढ्या वेळामध्ये एक आपला ब्लाऊज तयार होतो दुसरा तर या पद्धतीने पोटली बटन बसवले हो ना की एक्स्ट्रा जे कापड असतं बांधलेलं ते सगळं आपल्याला कट करून काढायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आता यावरून ही पट्टी बसवायची आहे तर पट्टी मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि बरोबर जे आपण पोटली बटन बसवलेले आहेत ती जी शिलाई ना त्या शिलाईवरच ही पण शिलाई बसली पाहिजे त्यासाठी मी याला उलटं केलं आणि अस्तरच्या बाजूकडे शिलाई दिसते म्हणून इकडून एक शिलाई दिली आता बरोबर शिलाई बसली आता आपण याला आतल्या बाजूकडे फोल्ड करणार आहोत म्हणजे हे पोटली बटन जे आहेत ना ते येतात बाहेरच्या बाजूकडे तर या पद्धतीने हे बटन बाहेर आलेले आहेत वरून अर्धा इंच मार्जिनची ही शिलाई द्यायची थोडासा इथला भाग जाड झालेला असतो कारण एवढं आपण त्यामध्ये कापड यूज केलेलं आहे ते बटन बनवण्यासाठी आता आपल्याला आयपट्टी बनवायची आहे आयपट्टी बनवण्यासाठी मी मेन कापड घेतले पट्टी बघा उलट्या बाजूकडून बसवायची सरळ बाजूकडे फोल्ड करायची आहे त्यानंतर आपल्याला या पद्धतीने पट्टी बाहेरच्या बाजूकडे फोल्ड करून एक किनारीला शिलाई देऊन घ्यायची आपला गळा तयार आहे तर वरून पट्टी फोल्ड करणं गरजेचं आहे तर ती करून घ्या त्यानंतर एक सेंटरला सुद्धा शिलाई करायची याच्या जेणेकरून याचं फिनिशिंग दिसायला चांगलं दिसतं दोन्ही चेक करून बघायची तू दोन्हीची उंची कमी जास्त वाटते का वाटत असेल तर कट करून लेवल करायचं आहे तर एकदम परफेक्ट झालेली आहे उंची मी साईड पार्ट आहे ते दोन्ही असं मध्यापर्यंत फोल्ड करते टक्स शिलाई घेतलेली आहे यामध्ये टक्स उंची मी पाच इंच ठेवलेली आहे कारण बोटनेकच्या ब्लाऊजमध्ये आपण टक्स उंची वाढवू शकतो सहा इंचापर्यंत घेऊ शकतो पण मी पाच घेतली आणि बघा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन हा टक्स घेतला आहे मी बॅक पार्ट पुन्हा एकावर एक ठेवायचं जसं फ्रंटमध्ये तिरकं कटिंग केलेलं होतं तुम्हाला आठवते का बघा केलेलं होतं सेम तसंच आपण बॅकमध्ये सुद्धा करायचे बरेच जण म्हणतात हे कटिंग का करायचं त्याचं कारण असं आहे कारण टक्स घेतल्यानंतर हा जो भाग आहे तो तिरका होत असतो साईडचा खाली आल्यासारखा असतो तर ते एका रेषेत व्हावं त्यासाठी ते, ते क्रॉस कटिंग करायचं बाकी काही नाही आहे त्याच्यानंतर लगेचच याला कंबरपट्टी बसवून घ्यायची आहे तर कंबरपट्टी मी अर्धा इंच मार्जिन घेऊन इथे बसवली त्यानंतर पट्टी करायची आहे आपल्याला बाहेरच्या बाजूकडे वरून एक शिलाई द्यायची आहे दाप शिलाई त्यानंतर पट्टी आत फोल्ड करायची आणि इथे एक शिलाई द्यायची आहे तर बघा पट्टीला सगळ्या हात शिलाई करावी लागणार आहे नसेल करायची तर वरच्या बाजूकडे पण शिलाई तुम्हाला करावी लागेल पण वरती शिलाई केल्यानंतर ब्लाऊज एवढा खास दिसत नाही तर हात शिलाई शक्यतो करायची तुमच्या इथे शिलाईचे रेट कसे आहेत बघा त्यानुसार तुम्ही काम करू शकता कारण बऱ्यापैकी आपला जेवढा वेळ जातो ना तेवढं आपलं इन्कम व्हायला पाहिजेल हे खूप महत्त्वाचं आहे दोन ब्लाऊजचा वेळ जर एकाच ब्लाऊजला जात असेल तर तिथे तुमचं नुकसान होतं म्हणून शिलाईचे रेट वाढतात आता इथे बघा आपण करायचं आहे चेक एकदा उंची हुकायपट्टीची बरोबर आहे का असेल तर लगेचच शोल्डरपट्टी जोडून घ्यायची अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आहे आणि डबल शिलाई करायची गळ्या बाजूकडून आपल्याला पार्ट मिळवून ठेवायचे आहेत शोल्डरपट्ट्या चेक करायच्यात दोन्ही सेम आहेत का नसेल तर लेवलमध्ये कट करणं गरजेचं आहे होतं थोडंसं मागे पुढे पण हे चेक करूनच मग पुढचं काम करायला जायचं आहे नाहीतर शोल्डरपट्टीची साईज छोटी मोठी होण्याची शक्यता असते आता हा जो ब्लाऊज आहे तो स्लीव्हलेस आहे त्याच्यासाठी याला मी गोल्डन कलरची पायपिंग करत आहे बघा मी पोटली बटनसुद्धा गोल्डन लावले आणि ही पायपिंग आहे ती पण गोल्डन करते पायपिंग नको असेल तर तुम्ही पट्टी गोट पण करू शकता ह्याला मग इथे अस्तर वापरलं तरी चालेल पण जर बाहेरून ठेवायचं असेल तर मग कॉन्ट्रास्ट कपडा वापरा जेणेकरून केलेली पायपिंग आहे ना ती उठून दिसेल त्याच्यामुळे ब्लाऊज खरंच खूप छान दिसतात सुद्धा आपण ही पायपिंग करू शकतो गळ्याला पण पन करू शकतो पण इथे फक्त बाहीलानी कॉन्ट्रास्ट केले आणि पोटली बटन बस एवढंच तरीसुद्धा ब्लाऊज किती सुंदर दिसते बघा हिरव्या रंगावरती खूप छान उठून दिसते गोल्डन कलर आणि याची साडीसुद्धा खूप छान आहे म्हणूनच असा आपण डिझायनर ब्लाउज याचा तयार केलेला आहे तुम्ही याला स्लीवज लावूनसुद्धा तयार करू शकता स्लीवजची उंची फक्त तुम्ही कोपऱ्यापर्यंत ठेवा दहा साडेदहा जी काही असेल तेवढी तुमची म्हणजे छान सूट होते ही डिझाईन लॉंग स्लीव्जमध्ये किंवा मग शॉर्टमध्ये हाफ स्लीव्जमध्ये तर एवढी काही छान दिसत नाही तर या पद्धतीने मी दोन्ही बाजूकडे पायपिंग करणार आहे आता बघा पायपिंगचे मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी पायपिंग असतं ना तिथे तिथे मी सगळीकडे समजून सांगितलेलं आहे माझी पायपिंग कशी असते तर एकदा तुम्ही ट्राय करून बघा पायपिंग करण्यासाठी मी दीड इंच रुंदीची पट्टी कट करून घेते त्यानंतर पायपिंग बनवण्यासाठी मी पट्टीची शिलाई कधीही पट्टी फोल्ड करून करत नाही सिंगल पट्टीवरती करते पट्टी थोडीशी खेचून बसवत असते ज्या बाजूकडे शिलाई करतो ती बाजू खेचायची पाव इंचाचं मार्जिन घेऊन मी शिलाई केली त्यानंतर पट्टी मी करते आतमध्ये फोल्ड आता आतमध्ये कापड किती फोल्ड होतं हे मी नाही बघत पण जी वरून तयार पट्टी होत असते ती पट्टी मात्र लक्षात घ्यायची आहे त्याची साईज अर्धा इंचाला एक पॉईंट कमीच झाली पाहिजे पण जास्त नाही जास्त झाली तर गोठ आपला आहे तो पलटी पडतो त्यासाठी अर्धा इंच एक पॉईंट कमी एवढी वरची पट्टी बनवायची आहे त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे बघा आतलं जे एक्स्ट्रा कापड असतं ते कट करून काढायचं आहे आणि मग पायपिंग बनवायला सुरुवात करायची तर मी आत्ता कापड होतं ते कट करून घेतले आणि इथे पायपिंग करत आहे पायपिंग तुमच्या लक्षात आलं किती छान आली आहे कुठेही त्याला गुढी पडलेली नाही किंवा कुठं चपटं आलेलं नाही आहे उचलत नाही अजिबात कुठेच आणि एक सारखा सगळा गोड भरीव आलेला आहे तर तुम्ही ट्राय करू शकता ब्लाऊजच्या सुद्धा हीच पद्धत आहे आणि मुंड्यावरती असेल तर हीच आहे आणि कमरेवरती असेल तर सरळ पट्टीवरती पायपिंग करायचं क्रॉस पट्टीवरती करायचं नाही आता या पायपिंगला मी या साईडने पाव इंचाच्या मार्जिनने एक शिलाई केलेली आहे तर तुम्हाला आवडत असेल तर करा नसेल तर प्लेन ठेवलं तरी चालेल फिटिंग करायचं आहे त्यासाठी फ्रंटचं से कमरेचं सेंटर मार्किंग काढलं आईपट्टी मार्किंगच्या पुढे ठेवली आणि इकडे चेक केलं कमरेच्या बाजूकडे काही जास्त असेल तर ते कट करून काढायचं पण बरोबर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सांगायचं राहिलं ते म्हणजे पायपिंग करण्याच्या अगोदर ते चेकिंग करायचे आपल्याला खालून पार्ट मिळून ठेवायचे आणि मुंड्याच्या बाजूकडे वरती चेक करायचं जो भाग छोटा मोठा वाटतोय ना तो आपल्याला कट करायचा असतो पण यामध्ये काय नाही मी चेक केलं कारण बरोबरच होतं पण तुम्ही चेक करा कधी कधी तिथला भागसुद्धा छोटा मोठा होत असतो ब्लाऊज उलटा करायचा दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई करून घ्यायची आणि त्यानंतर मग फिटिंगचं वाप टाकायचं आहे तुम्हाला आजचा ब्लाऊज कसा वाटलाय मला कमेंटमध्ये सांगा नसेल काही समजलं तरी पण मला विचारा आणि आणखीन दोन तीन सायला साईजमध्ये ब्लाउज आहेतवर जाऊन चेक करा मार्क सेंटरला फिटिंगसाठी इथे छातीचा चौथा भाग आहे नऊ इंच छत्तीसचा आणि एक इंच लूजिंग या पद्धतीने आपण घेतलेलं होतं तर बरोबर मी दहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे कमरेचा चौथा भाग होता साडेसात इंच साडेसात वर मार्क केलं तुमचा सात पण पन, सात पण असू शकतो साडेसात असू शकतो जो काय असेल तो टाकाय इकडे पण सेम तसं सेंटरपासूनच मार्किंग टाक करायचं छातीचं जे फिटिंग आहे ना ते एक इंच लुझिंग ठेवणंच करायचं बोटनेक पॅटर्नमध्ये लूज झाला तर मग एखादी शिलाई टाकू शकतो या पद्धतीने आपला हा पूर्ण ब्लाऊज तयार झाला आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका आणि खूप जास्त फॅशन आहे तुम्ही बनवला तरीही सांगा तुमचा कसा झाला ते आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटते तर बघा किती सुंदर लुक आलेला आहे याचा खूप बसतो छान एकदम बॉडीमध्ये घातल्यानंतर दिसतो पण सुंदर तर फ्रंटसुद्धा पफ वगैरे खूप सुंदर आलेला आहे पॅडेड ब्लाऊज पाहायचं असेल यामध्ये तरी पण मला सांगा मी तुम्हाला पॅड लावून हा ब्लाऊज दाखवेन कारण बऱ्याच जणांची मागणी आहे या ब्लाऊजसाठी तर बघा मस्त असा पफ आहे स्लीवलेस ब्लाऊज आपण छत्तीस साईजचा बोटने पॅटर्नमध्ये तयार केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला सांगा यानंतरचा कोणता व्हिडिओ पण आवडेल ते पण सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात आपण छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद